किरीट सोमय्यांनी आज रायगड मधल्या तथाकथित बंगल्यांप्रकरणी तक्रार दाखल केली. खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रश्मी ठाकरेंची गद्दारी केली का असा सवालही सोमय्यांनी विचारला. कोर्लईमध्ये सोमय्या पोहोचताच शिवसेना भाजप कार्यकर्ते भिडले देखील होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळेस हाणामारी झाली. किरीट सोमय्यांनी कोर्लईमध्ये पोहोचताच ग्रामपंचायत कार्यालयात ते तिथे गेले. तिथे कागदपत्रांची पाहणी केली आणि त्यानंतर रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या बंगल्यांसंदर्भात त्यांनी तक्रार दाखल केली. यावेळेस भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं होतं. कोर्लई गावात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. जोरदार घोषणाबाजी देखील यावेळेस होती. पोलिसांनी मग संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट बोगस संजय राऊतच्या पार्टनरच्या कंपनीला दिले, त्याच्यामुळे अनेक लोक दगावले, ती व्यथा पण आहे. म्हणून तिथे कोणी कार्यकर्ता येऊन काय बोललो ते ठीक आहे, ते स्वाभाविक आहेत. माफिया देण्याची उपरकी कमाई बंद हो रही आहे म्हणून त्यांची आक्रोश असेल. परंतु ॲडमिनिस्ट्रेशननी, ग्रामसेवकांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे. सरपंच होते, काय उत्तर देऊ शकले नाही, पण मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती. आणि पोलिसांनी सांगितलं आम्ही चौकशी करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरेची गद्दारी केली का? कळू द्या.